आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सध्या परिस्थितीमध्ये दगडी पुलाच्या शेजारचा जो नवीन पूल आहे त्याच्यावरून हलकी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत पोलीस प्रशासनाने. ते या पुलाच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय महामार्ग विकास अभिकरणाचे त्या ठिकाणी सर्व अधिकारी आलेले आहेत. त्यांचं सध्या त्या ठिकाणी या पुलाची पाहणीचं काम चालू आहे. काही लाकडं असतील किंवा काही पालापाचोळा असेल, काही मृत प्राणी या पुलावरती आलेले आहेत आणि त्यामुळे त्याचं रिमुव्हिंग करणं चालू आहे. काही बॅरिकेड्स निकळून पडलेले आहेत, त्या ठिकाणी सेफ्टी पिन्स लावायचं काम चालू आहे आणि त्यामुळं एक अर्ध्या तासाच्या अवधीमध्ये हाही ब्रिज लाईट व्हेकलसाठी प्राथमिक टक्क्यामध्ये सुरू करून त्यानंतर मग जड वाहतुकीसबाबत त्याच्यावर निर्णय घेतला. पंढरपूरची पाणी पातळी थोडीशी आता कमी झालेली आहे, मात्र हा प्रभाव खालच्या कोणत्या गावाकडे जाणार आहे आणि कोणत्या गावांनी जास्त अलर्ट राहणं गरजेचं आहे? नाही, सध्या परिस्थितीमध्ये पंढरपूर शहराची जी, पंढरपूर तालुक्याची जी खालची गावं आहेत, पुळूज, पुळूजवाडी वगैरे, तर या ठिकाणाची पुराची परिस्थिती पूर्णपणाने निवळलेली आहे. हे जे पाणी आहे हे पाणी आता पुढं त्या ठिकाणी मंद्रूप अक्कलकोट मार्गे तिकडं पुढं जाणार आहे, मंद्रूपवरून पुढं जाणार आहे आणि त्यामुळं तिकडं पाणी थोडंसं वाढण्याची शक्यता आहे, पण त्या ठिकाणी परिस्थिती सध्या नियंत्रण. बाहेरनं आलेली पथकं कुठं कुठं आपण तैनात आहे? काल दिवसभर त्यांनी कवठाळी असेल, सरकोली असेल, त्याच पद्धतीनं पंढरपूरच्या अंतर्गत भागामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करणं, पेशंटना हलवणं, त्याच पद्धतीनं त्यांना पाण्याचा पुरवठा करणं, अशा पद्धतीची कामं केलेली आहेत. आता सध्या त्या पुलाच्या पाहणीसाठी नदीपात्रातून या पुलाची पाहणी करण्याचं काम राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या बरोबर ते करत आहेत आणि त्याचबरोबर हा घाण आणि कचरा रिमूव्हिंग करण्याचं कामही ते करत आहेत. पूर ओसरला आहे, आता पंचनामे कधी सुरू होतील? पंचनाम्याच्या बाबतीमध्ये कालच मी तहसीलदारांना निर्देश दिलेले आहेत, पंचनाम्याचे ऑर्डर तयार करून पंचनाम्याचं काम अतिशय तात्काळ म्हणजे आज संध्याकाळपासूनच त्या ठिकाणी सुरू होईल.